मंडी तालुका के कांबे गांव राधा कृष्ण मंदिर में राधा कृष्ण मित्र मंडल व गौली समाज तथा कांबे के ग्रामस्थ मंडलों द्वारा हर वर्ष की तरह इस वर्ष भी अखंड हरिनाम व जन्माष्टमी उत्सव सोहला का आयोजन बड़े हर्षोल्लास के साथ किया गया। तो वहीं आगे हम आपको बता दें कि यह 3.5 दिन का सप्ताह व हर साल जन्माष्टमी बड़ी धूमधाम से मनाई जाती है। यह सब कांबे गांव के यादव चौली गौली समाज कृष्ण जी के वंशज है। इस अखंड हरिनाम सप्ताह में भजन कीर्तन हरिपाठ सहित विभिन्न कार्यक्रमों का आयोजन किया जाता है। तो वहीं इस अवसर पर भिवंडी मनपा के माजी महापौर विलास पाटिल, महापौर प्रतिभा विलास पाटिल, एडवोकेट मयूरेश पाटिल, बजरंग दल कोकण प्रांत संयोजक संदीप भगत, ग्राम विकास अघाड़ी अध्यक्ष जयवंत कोठे सहित भारी संख्या में मान्यवर तथा कांबे गांव के ग्रामस्थ मंडल महिला व पुरुष व यादव चौली गौली समाज तथा राधा कृष्ण मित्र मंडल के कार्यकर्ता व पदाधिकारी उपस्थित थे। तो वहीं हर वर्ष की तरह इस वर्ष भी कृष्ण जन्माष्टमी के दही हांडी का मान एडवोकेट मयूरेश पाटिल को दिया गया। आइए देखें इसकी एक रिपोर्ट। तरी आम्ही अजून पारंपरिक पद्धतीनेच हा जन्माष्टमीचा सण साजरा करत असतो। या सणाची प्रतिक्रिया अशी असते का भगवंताच्या नामस्मरणामध्ये परिपूर्ण हा 3.5 दिवसाचा आमचा कार्यक्रम असतो। या कार्यक्रमामध्ये भजन कीर्तन हरिपाठ असे सर्व काही भगवंताच्या नामस्मरणाने केलं जातो। त्या तत्नंतर जो आजचा गोकुलाष्टमीचा जो जन्माष्टमीचा सोहळा आहे हा अतिशय पारंपरिक पद्धतीने म्हणजे सुरुवातीला ज्या 7 ते 9 असा भजनचा कार्यक्रम होतो त्या तत्वानंतर 1 तासाचा प्रवचन होतो आणि 2 तासाचा श्रीकृष्णाचा जन्माचा अध्यायाचा वाचन केला जातो। त्यानंतर इथे आरती केली जाते आणि आरती केल्यानंतर अतिशय पारंपरिक पद्धतीने म्हणजे आताच्या ज्या विज्ञान युगामध्ये किंवा सायंटिफिक युगामध्ये जे जसे साऊंड स्पीकर या सिस्टम वापरल्या जातात त्याप्रकारे कोणत्याही प्रकारचा वाद्य न वापरता आमच्या वडिलांचे आशीर्वाद आणि वडिलांचे जे गायन आहे त्याच पद्धतीने आम्ही इथे या बाळगोपाळांचा आनंद लुटत असतो आणि या बाळगोपाळांचा इथे गोपाळकाळा केला जातो आणि गोपाळकाळा हा आमच्या आम्ही गवळी बांधव असल्याकारणाने आमच्या समाजाचा गर्व आणि आमच्या समाजाचा अभिमान आणि हे बाळगोपाळ अतिशय आनंद खेळीमेळीच्या वातावरणामध्ये इथे खूप आनंद लुटत असतात। कांब्यामध्ये हा गवळी समाज म्हणजे एक नामांकित समाज आहे आणि आम्ही श्रीकृष्णाचे यादव कुळातील असल्यामुळे या गावातील पंचकृषीतील अनेक लोक या आमच्या मंदिराला भेट देत असतात आणि जागृत असे आमचे श्रीकृष्णाचे मंदिर असे देवस्थान अनेक लोक अनेक भाविक इथे दर्शनासाठी येत असतात आणि मन दर्शन करून आपल्या श्रीकृष्णाला सांगत असतात। आणि या श्रीकृष्णाबद्दल सांगायचं खरं झालं तर हा श्रीकृष्णाचा जन्म म्हणजे 8वा अवतार
अवतार ज्यांनी अष्टमीच्या दिवशी आज आठवा अवतार घेतला आणि कंसाचा वध करण्यासाठी हा अवतार घेतला असे श्रीकृष्ण ते आमच्या कांबे गावामध्ये त्यांना जागृत अनेक पिढ्यानं पिढ्या म्हणजे आम्ही साधारण हेही सांगू शकत नाही का कोणत्या काळापासून अतिशय गोड वातावरणामध्ये भक्तिमय वातावरणामध्ये या भगवंताची लीला होते आणि इथे रास केला जातो आणि त्यानंतर आता इथे रास होणार आहे आणि सगळे बाळ गोपाळ इथे अगदी लहान थोर ज्येष्ठ असे सर्व आता इथे एक अभिमान आणि स्वाभिमान आता तदनंतर तुम्हाला इथे पाण्यास नक्कीच मिळेल का इथे बाळ गोपाळ आणि सर्व ज्येष्ठ संत श्रेष्ठ मंडळी या नाचगाण्यामधून आता आनंद घेते कार्यक्रमामध्ये विशेष योगदान कोणाचं असतं या कार्यक्रमामध्ये